स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या 72 वर्षाच्या रस्ता आरोग्य शिक्षण ऊर्जा आदी भौतिक सुविधा प्राप्त न झाल्याने जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी गावात भिंगारा 40 टपरी व गोमाल या गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. या गावातील एकही मतदाराने मतदान केले नाही. 19 मार्च रोजी या गावातील सरपंच व नागरिकांनी उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांना विविध समस्यांबाबत निवेदन देऊन मतदानावर बहिष्काराबाबत सुतोवाच केले होते. तसेच मेहकर तालुक्यातील ग्राम रत्नापूर येथील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला. 18 एप्रिलला एकही ग्रामस्थ मतदानासाठी फिरकला नाही. भाजप सेना युतीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्या बालेकिल्ल्यातील रत्नापूर हे गाव आहे. येथील मूलभूत सुविधा अद्यापही रखडल्या असल्याने या गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणं आवश्यक असलं तरी काही लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणा लोकशाहीला मारक ठरत असल्याचे दिसून येत आहे. रोड नाही, अंगणवाडी शाळा नाही, खड्डे खोदून अंगणवाडी शाळेची शाळा झाली नाही, ती त्या रत्नापूरला टाकली गेली. आणि दुसरं गोष्ट म्हणजे सभा मंडप नाही, स्मशानभूमीचं शेड मंजूर होऊन आलं ते नाही, सभा मंडप मंजूर होऊन आला ते बी झाला नाही. असं करून करून आम्ही सर्वजण बसलो आणि सर्व आमच्या मित्राला भेटून आम्ही असं ठरलं की आता खरोखर आपल्याला दुसरा पर्याय नाही, आपण एकत्रित येणंच अर्जंट आहे, गरजेचं आहे, आणि आपण थांब आता बहिष्कारच टाकू मतदानावर, तरच आपला काहीतरी निश्चित फायदा होईल. आज आम्ही इथे कमसे कम 40-50 वर्षापासून राहतो. मी या गावातला रहिवासी आहे. माझं नाव गणेश नामदेव टाले. हां, आणि इथं कमसे कम कितीही वर्षापासून कोसी दूरपासून इथं आपला विकास झालेला नाही. आणि वारंवार आम्ही प्रशासनाला कागदपत्र पण दिले या गोष्टीसाठी, तरी पण त्यांनी आमच्याकडे डुकूनसुद्धा बघितलं नाही. आणि म्हणजे गावकरी मंडळी एक विचार केल्यानंतर की मतदानावर बहिष्कार टाकल्याशिवाय आपल्याला काही पर्याय नाही, त्याच्यामुळे आम्ही सर्व मतदानावर लोकांनी बहिष्कार टाकला. आणि आजच्या स्थितीत बहिष्कार टाकल्याच्या नंतर 15 दिवस अगोदर आम्ही जी तयारी केली तरी पण कोणता